समाज मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। रयत स्वाभिमानी संघटनेचं कार्य कौतुकास्पद असून सर्वसामान्य जनतेबरोबरच पोलीस आणि प्रशासनासाठी मिळत असलेले त्यांचे सहकार्य महत्त्वपूर्ण आहे। वाहतूक शाखेतील पोलीस कर्मचाऱ्यांसाठी त्यांनी दिलेली भेट कायम स्मरणात वापरात आणि उपयोगातही राहील असं प्रतिपादन सातारा शहर वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक अभिजित यादव यांनी केलं आहे। रयत स्वाभिमानी संघटनेतर्फे वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्यांना नुकतीच उच्च दर्जाच्या शूजची भेट देण्यात आली। त्या कार्यक्रमात ते बोलत होते। रयत स्वाभिमानी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सागरदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुशीलभाऊ कदम, जिल्हा उपाध्यक्ष सुमित साळुंखे, सचिव अभय जाधव, जिल्हा कार्याध्यक्ष संदीप जाधव, शहर अध्यक्ष अभिलाष बनसोडे, सरचिटणीस निहाल इनामदार, तालुकाध्यक्ष तेजस काकडे, माथाडी आघाडीचे जिल्हाध्यक्ष मयूर कांबळे, कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष सागर पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम झाला। गणेशोत्सव आणि अन्य सर्व प्रकारच्या बंदोबस्तावेळी वाहतुकीला शिस्त लावण्याचं काम वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी करत असतात। शासनाच्या वतीनं त्यांना योग्य त्या सेवा सुविधा मिळत असतातच, मात्र सामाजिक बांधिलकीतून रयत स्वाभिमानी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सागरदादा पवार यांच्या कल्पक आणि दूरदृष्टीच्या सामाजिक नेतृत्वानं उच्च दर्जाच्या आणि उत्कृष्ट कंपनीच्या शूजची दिलेली भेट खूपच महत्त्वपूर्ण असल्याचं श्री यादव यांनी यावेळी सांगितलं। पोलीस सुद्धा माणूस आहे, त्यांनाही शारीरिक आणि मानसिक अडचणींना सामोरे जावे लागते। अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या मानसिकतेचा विचार करून त्यांना छोटीशी मदत म्हणून शूज भेट देण्याचा उपक्रम राबवलाय। केवळ सामाजिक बांधिलकी म्हणून आपल्या पोलीस बंधू भगिनींची काळजी घेण्याचा हा प्रयत्न आहे। भविष्यातही पोलीस बंधू भगिनींसाठी सामाजिक भावनेतून आरोग्य शिबिरे आणि विविध उपक्रम राबवणार असल्याचं रयत स्वाभिमानी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सागरदादा पवार यांनी यावेळी सांगितलंय। संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचीही यावेळी भाषण झाली। दरम्यान या उपक्रमाबद्दल पोलीस कर्मचाऱ्यांसह नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे। दरम्यान काही वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांनीही यावेळी आपली मनोगते व्यक्त केली। त्यामध्ये अनेक संस्था संघटना केवळ आमच्याकडून सहकार्य आणि मदतीसाठी फोन करतात, परंतु रयत स्वाभिमानी संघटना ही एकमेव संघटना आहे ज्यांनी आमच्या व्यथा वेदना जाणून आमच्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न केला आणि कर्तव्य पालन करताना वापरावयाचे उच्च दर्जाचे शूज भेट दिले। त्याबद्दल आम्ही रयत स्वाभिमानी संघटनेचे आभार मानतो असे मनोगतामध्ये सांगितले। एरळा न्यूज साठी प्रतिनिधी निलेश भिल्लारे आणि मिलिंदा पवार, सातारा। सागर पवार म्हणून रयत स्वाभिमानी संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आहेत। बऱ्यापैकी सामाजिक उपक्रमात प्रत्येक सामाजिक उपक्रमात तिन्ही भाग असतो आणि सहकार्य असतं कायम आपल्याला। त्यांनी त्याच सहकार्यातून आपल्याला आज एक त्यांच्यातर्फे एक छोटीशी भेट म्हणून एक शूज वाटप करणार आहेत ते आपल्याला, तर ते त्यांच्या वतीनं आज सर्वप्रथम गणेशोत्सवाच्या सर्वांना शुभेच्छा। पोलिसांचं काम अतिशय सुंदर पद्धतीनं असतं, तुमचं योगदान बारमाही तुम्ही पोलीस सर्व समाजासाठी काम करता, तुमचं मित्रवाक्यच आहे संरक्षण आहे कर्मीगण आहे, त्यामुळे त्या याच्यानुसारच तुम्ही काम करत असता। पोलिसांप्रती आम्हाला खूप चांगल्या पद्धतीच्या भावना आहेत, कारण की पोलिसांना तुम्हाला कुठेही बंदोबस्त असेल काय असेल त्या ठिकाणी आम्ही प्रत्येक वेळी आमच्या पद्धतीनं संघटनेच्या वतीनं जे काही योगदान देत आहे तिथे आम्ही देत असतो आणि इथून पुढेही आम्ही पोलिसांसाठी प्रामुख्यानं पोलिसांसाठी आम्ही योगा शिबिर असतील, मोफत नेत्र तपासणी शिबिर असतील, असे अनेक प्रकारचे शिबिरं राबवणार आहोत। किंवा पोलिसांमध्ये कोण जर असा असेल की ज्याच्या घरी कोण घरी असं नसावं, पण कोण जर असेल कॅन्सर पेशंट असतील किंवा कुठला इमर्जन्सी तुम्हाला काय प्रॉब्लेम असेल, आर्थिक कुठली मदत हवी असेल, तरी आम्हाला तात्काळ संघटनेशी संपर्क केल्यास आमच्या फाउंडेशनच्या माध्यमातून आम्हाला तात्काळ आम्ही 1 लाखापर्यंत तुम्हाला मदत करू शकतो। आणि अजून तुमच्या काय सूचना असतील तर साहेबांजवळ सांगितले तरी आम्ही त्या तुम्हाला तात्काळ पूर्ण करू। आणि आज काय आमच्या एका पदाधिकाऱ्याच्या वडिलांची डेट झाल्यामुळे जास्त काही बोलता येणार नाही मला, कार्यक्रमाचा आपण पुढे ढकलणार होतो पण अजूनच तो पुढं पुढे चालला आहे। बरं, एक दिवस आपण कार्यक्रम घेऊ आणि तुमच्याकडूनही आम्हाला सहकार्य असावं, आमचंही तुम्हाला जे काही सहकार्य लागेल ते राहील आणि चुकीच्या कामात आम्हाला सहकार्य करा असं आम्ही म्हणत नाही, पण जे काही चांगलं काम असेल त्यात आम्हाला तुमचं सहकार्य राहू एवढं बोलतो। आणि सर्वांना नमस्कार। हिंदवी स्वराज्य संस्थापक श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांना आणि त्यांच्या सर्व शूरवीर मावळ्यांना प्रथम मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा। आपणा सर्वांना कळविण्यास विशेष आनंद होत आहे। मित्रांनो, गणेशोत्सव सुरू आहे, सगळीकडे धांदल धावपळ आपण पाहत आहोत
आणि खऱ्या अर्थाने धावपळीच्या युगामध्ये आज सर्वसामान्य जनतेचं खऱ्या अर्थाने रक्षण करणाऱ्या आणि सदरक्षणाय खल निग्रहनाय हे पोलीस खात्याचं ब्रीदवाक्य प्रमाण मानून आज आम जनतेची सेवा करणाऱ्या आमच्या साताऱ्यामधील आमच्या पोलीस बांधवांना रयत स्वाभिमानी संघटनेचे राज्याचे अध्यक्ष गोरगरिबांचे कैवारी सर्वसामान्यांचा बुलंद आवाज आदरणीय सागरदादा पवार यांनी आमच्या ट्रॅफिक मध्ये काम करणाऱ्या पोलीस बांधवांना बूट वाटपाचा एक अतिशय चांगला या ठिकाणी उपक्रम त्यांनी राबवलेला आहे. खऱ्या अर्थानं आज दादांबद्दल बोलायचं म्हटलं तर समाजातील सर्व स्तरातील लोकांसाठी आज दादा खऱ्या अर्थानं प्रामाणिकपणे कार्यरत आहेत आणि पोलिसांबद्दल असणारी त्यांची भावना आणि कृतज्ञता त्यांनी खऱ्या अर्थानं या ट्रॅफिक मध्ये काम करणाऱ्या सर्व पोलीस बांधवांना आज या बुटाचं वाटप करून त्यांच्या जीवनामध्ये एक वेगळा आनंद निर्माण केलेला आहे. गणपती बाप्पाच्या कृपेने माझ्या सर्व पोलीस बांधवांना उदंड उदंड दीर्घायुष्य लाभो अशा या ठिकाणी दादांच्या वतीने मी गणरायाचरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.